मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार. आज आपण अमरावतीत महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या घरी आलो आहोत. एका कर्मयोगाचा प्रवास आणि जडणघडण कशी झाली हे समजून घ्यायला आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज घडायला जिजामाता असावी लागते. त्याचप्रमाणे जर बच्चू कडू घडायचे असेल तर तशीच आई असायला पाहिजे. हा त्यांचा एकूण प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आई आज तुमचा लाडका बच्चू महाराष्ट्राचा मंत्री झाला आहे, तुम्हाला काय वाटते? मला कोणी तरी झालं गावातला मुलगा तर आनंद होतो वाटणार. माझाच मुलगा झाला पाहिजे. माझं चांगलं हे सर्व धंदर आहेत आपल्याच. आपण तुझ्या बच्चू मंत्री झाला तर कसं वाटून राहिलं? आनंद वाटते सर. भिक्का आपल्या मुलाचा वाटते. मग बाकी लोक नाही दिलं का निवडून माझ्या व्यक्ती छान झाला. लहानपणी कसे होते बच्चूबाऊंचं लहानपणी कसे होते? खोळ जास्त होते. जास्त खोडकर होते? जास्त खोडकर होता का म्हणते? हो खोडकरच जास्त होता. तुम्ही मारायचा का कधी? मारगुर होते. एक घोडी आणली आखलं जमिलं होतं ते घोडी बुजाळली फोडलं दांडात झालं. मग ते दुसरं तर वर्ग होतं लहानसं ते लागलं होतं जास्त लढे ह्या दवाखान्यात नेलं तसं हे होतं. त्यांचं नाव बच्चू का ठेवलं तुम्ही? त्यांचं नाव बच्चू का ठेवलं? ह्यात आहे सोटू बाडू बच्चू लहान आहे वाया सर आता बच्चू बरा होते असा उतार लावला सोटू बाडू बच्चू. बाकीच्या बाहुंड्याचे ती नाव आहे? हा ती नाव आहे. मुलं किती तुम्हाला? 6 जण. 6 जण. त्यातल्या त्यात कोणी कोणी काय करते परिस्थिती जर खराब आली आरे तुरीवर बात येते. बरं आहे का नाही परिस्थिती सुधारली का बायाची बळी होते असं आहे. तुम्ही त्यांना कधी राजकारणात जायला अडवलं का? हां राजकारणात जायला कधी अडवलं का? काय काय राजकारणात झाले म्हणजे हे राजकारणात झाले तू अडवलं काय तू कधी? नाही नाही तेच आपल्या मुलांना असा आपण मन सपा ठेवलं परमेश्वर बरोबर रस्त्याने लावते. आपण जर मन सपाने ठेवलं तर परमेश्वर रस्त्याने दाखवत चुकीचा दाखवते. काटा रुततेच ना रस्त्याने चुकून जर पाय टाकला तर सफळ रस्त्याने गेलं तर उरतच नाही. मनच पाहिजे दिल मन चांगलं असलं सर्व चांगलं होतं. तुमची घरची परिस्थिती कशी होती त्या काळात? माझी परिस्थिती खूप चांगली होती. गरिबाची लग्नात मदत करणं दमणी जोडी तेल देणं म्हणजे खूपच ते या बच्चूच्या वडिलांचा स्वभाव खूप दयाळू होता. काय करायचे ते? हां ते काय करायचे? शेती काय शेती करायचं. पुऱ्यातलं काम कसं करायचं? तसेच पैसा दिल्याशिवाय राहिली. बिमार असलं डिलिव्हरी असली कोणा मागायची तर लग्न असलं मारत म्हणजे जातीविरुद्ध कधी नाही ते वागले. हौशेनं काढून दिलं. वाटलं पाटलाच्या घरी जेवायला निघाले चालन पण असे आप सांगितलं तिथं गेलंच पाहिजे. तुम्ही त्यांना एकदा घरातनं बाहेर काढलं होतं काहीतरी? हां बच्चूबाऊंना तुम्ही एकदा घरातनं बाहेर काढलं होतं लहानपणी? लहानपणी घरातून बाहेर काढलं होतं काय बच्चूले? तू बच्चूले काय? हो काढलं होतं वाटते. काय झालं होतं? का काढलं होतं बाहेर? होता लागेल पण आकडे पट्ट्या कधी कधी झाले काय तशी जीभ दाखवे म्हणजे खोळलं होता जास्त. पहिल्यापासूनच असे खोडीला आहेत? हां
आज महाराष्ट्राचे खोड्या काढतात वेगळं, मोठमोठ्या मंत्र्यांच्या लहानपणी पण तसेच नाही खोडेल होतात, खोडेल पण नाकाल्याशिवाय होईल नाही त्याचं. आणि पवाले विहिरीत पवाले गेलं का तू मारत जाणार, करदोळे पाहत जाणार आमचे ओले आहे का तो करदोळे हे पवाले जातो आम्ही विहिरीत, तर तू करदोळे पाहत जाय मग ओले आहे काय करायचं मग ते पोटे पोहले जायत मग धान ठेवला का नाही एवढ्या लागलो मग ते नाही पाय मी पोहाली करत काय मग त्याच्या करदोळे ओले राहायचे म्हणतो ते मग करदोळे राहतच होते प्रत्येकाने करदोळे चेक करायचे चेक करायचे ते ओलं असलं की समजून जायचं आपण पकडले आज जायचो हा हेले माहीत आहे काय काय तर सापडतो आम्ही चोरून पोहायला जात होतो विहिरीत चोरून आणि नदीले पण पाणी राहत होते तेव्हा त्या मग हे आले की करदोळे चेक करायचे आणि करदोळे बाहेर सोडायचे सोडताना ओले असले तर जाऊन जाऊन आले पोहा नसतील तर खोटं खोड हा मी एक तुमचा एक मुलगा तुम्ही देशासाठी गेला तर चालतंय म्हणजे असं तुम्ही बोलला होता एक मुलगा देशासाठी गेला त्यानं देशाच काम केलं तर चालतंय जाऊ दे असं तुम्ही बोलला होता हो एक म्हणजे आता आपण आहोत एक धरून घ्या देशासाठी झटलंच पाहिजे ना नाही तर आपलं का कर्तव्य तरी काय कोणी मुलांना म्हणा मुलींना म्हणा आपले आपण सारे एक ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. हो असं जर राहिलं तर किती चांगलं लागते ते कमरेला तलवार बांधून फिरायचे कमरेला तलवार बांधून फिरायचे तेव्हा काळजी वाटायची का नाही पोहा देतात की नाही रे मग कचन वळखात मग करदोडे वाले राहते त्याच्यावर ते करदोडे वाले सोकत नाहीत ना कपडे सोकते काढून ठेवत कपडे पण ते करदोडे कुठचे सोकते मग त्याच्यावर करदोडे भांडणं होत जाणं तेव्हा आपण हे इलेक्शनच्या वेळेस भांडणं होत होते कॉलेजच्या इलेक्शनच्या वेळेस कॉलेजच्या इलेक्शन वेळेस भांडण घेणार होत जाणं भांडण ना हो कॉलेज तांदूरले भांडण घालते हो हो हा तेव्हा मग काय वाटत आहे तुले त्यावेळेस वय पाठवत होतो पण बदे आपला हे कर्म आहेत बा आपण हे केलंच पाहिजे झटलंच पाहिजे ना तुम्हाला कधी भीती वाटायची का भीती वाटून घेतली तरी म्हणाले दादा ह्याच करायला लागेल देशासाठी काही ना काही तरी केलं पाहिजे नाही तर आपला फायदा कोणता आहे जलमाली मिशीन आहे काय होतं प्रश्न नाही काय आलं मधातला जो शेतीचा पिरियड आला त्यावेळेस खूप म्हणजे शासनानं खूप लुटलं त्यात तो पिरियड सगळ्याच मोठे जे शेतकरी होते आणि मोठे खटले त्या काळात लग्न जे होते मुलीला हुंडा आताची परिस्थिती वेगळी आहे त्यावेळेस म्हणजे काळजीतच राहत होती की पैसे हुंडा हुंड्याशिवाय लग्न तुडत होते आणि एवढा मोठा परिवार आणि शेतीचे मालाचे भाव एकदम कमी त्यावेळेस परिस्थिती आमची शेती किती भरपूर होती वडिलाची परिस्थिती चांगली होती आमच्या इथं सगळं वैभव होतं आमचे म्हणजे वडील कधी घोड्याशिवाय शेतात नाही गेले घोड्यावर शेतात गेले 4 वाजता ठाण्यावर घोडी बांधली राय ठाण्यावरच घोडी बांधली आणि एक काळ असा होऊन गेला की स्पेशल घोडीसाठी माणूस होता घोडीचं सेवा करायले पटाचा सेवक होता वडिलाले पटाचे माणसं वेगळं होते त्या काळातल्या नंतर मधातला जो डबकेस काळात आला त्यात काळात हे आमच्या इथं राजकीय समजा हे चालू झालं त्या काळातलं काही आठवणी सांगाल का त्या काळात आम्ही मी बच्चू दोघं जण आम्ही फवारणी मारायची H4 पराठी होती निमकर पराठी होती आम्ही दोघं जण म्हणजे पाण्याचे माणूस नाही राहत होता एकामेकाला पंप उचलून देऊन आम्ही फवारे मारले शेतात आईनं म्हणजे आईनं हायब्रिड ज्वारी खुळली ज्वारी कापली खत बायाले भरून फेकून दिलं म्हणजे आई मजुराबरोबर काम करत होती मजूर घेऊन मजुरासोबत काम करायचे आणि बहिणी कापूस येताले जायच्या कोण का कापूस वे तो पिरियड होता त्यावेळेचा तो पिरियड आम्ही काढला त्या आणि आई जेव्हा कामाला गेली तेव्हा आमच्या म्हणजे अशा ज्या जास्त शेतीवाल्या ज्या बाया होत्या त्या जात नव्हत्या ज्या शेती भरपूर कधी जात त्या बाया बाहेर पडल्या आईच्या पहिले म्हणे ना डाय म्हणे शेतात जाते म्हणे काय होते म्हणे विचारणं आता सर निघते आता म्हणते नाही ह्या बहिणी रस्ता बरा दाखवला
त्यावेळेस भाऊनी राजकारणात प्रवेश केला, त्यावेळेस काय आठवणी आहेत का? राजकारणात जेव्हा प्रवेश केला आम्ही दोघं जण अमरावतीला होतो तेव्हा, मी छोटू आणि हा गावले आला तेव्हा. तर गावले आला तर काय झालं, आम्ही दोघं जण, आम्ही मग इथं बहिणीचे लग्न झाले, आम्ही दोघंच जण छोटू वगैरे व्हीएसयू पॅनलमध्ये सक्रिय होता इच्छा, म्हणजे जेव्हा बबलू देशमुखचं पॅनल होतं इथं या गाडेगनगर चौकात, त्या पॅनलमध्ये आम्ही थोडं सक्रिय होतं. आणि आमचं तिथं राधानगरमध्ये मंडळ होतं, गणपतीचं मंडळ, त्या गणपतीच्या मंडळात आम्ही राहून इथं थोडंफार असं राजकीय ह्याच्यात होतो. बच्चू गावले गेला, तर बच्चू गावले गेल्यानंतर काय झालं, इथं त्याची त्यानं त्याची इकडे सुरुवात झाली राजकीय. तिथं कॉलेजमध्ये गेला, कॉलेजमध्ये गेल्यानं हा उभा राहिला इलेक्शनले, कॉलेजच्या इलेक्शनले. मग आम्हाला थोडंसं राजकीय ह्याच्यात होतंच, आमचं संघटन शक्ती संघटन करणं हे ते गुण होते जाणार. अरे म्हटलं आपल्याला तिथं आवश्यकता आपण, आता मग आम्ही गावले गेलो. मग गावले गेल्यावर पहिले विहिरीचं पाणी तुटत होतं, आमची जी विहीर होती मी ते काम हाती घेतलं पहिले. विहीर पूर्ण 40 फूट मी काढली, तिचे मजूर वगैरे स्वतः विहिरीला काम लावलं, पहिले विहिरीचं गाळ काढला, 40 फूट गाळ काढलं. त्याच्यानंतर हा कॉलेजमध्ये जायचा, तिथं मग अरे याचं थोडंसं राजकीय ह्याच्यात दिसलं, तर मग याला सपोर्ट केला आम्ही. तुम्हाला असं ते त्यांचं त्यावेळेचं आक्रमकपणा, तलवारी बांधणं, संघर्ष, म्हणजे तुम्हाला कुटुंबाला कधी त्यांची भीती वाटली का, बाबा नको झालं मी राजकारणात असं कुणाला वाटलं? नाही, राजकारणात आम्हाला म्हणजे लोकांच्या कामासाठी जातच वाटलं आम्हाला. त्यात आमचं हेच होता, पिंड होता आमचं, त्यांचं पूर्ण पाठिंबा होता. हा पूर्ण पाठिंबा, एक भाऊ 6 भावातला आपल्याला, आणि राजकारणात जायलाच पाहिजे, लोकांची कामं व्हायलाच पाहिजे. त्यांच्या आमदारकीसाठी जो निधी गोळा केला, हा कसं केलं त्यावेळेस इलेक्शन? त्यावेळेस आमदाराच्या निधीच्या वेळेस जेव्हा सुरुवातीला आमचं लता गॅस एक हे होतं दुकान, लता गॅसचं 16 सेटरचं दुकान सगळ्यात मोठं त्यावेळेस चांदूर बाजारात होतं. आणि तिथं आमच्या राजकीय सगळ्या घडामोडी घडायच्या. तिथं राजू भेंगारे म्हणून मामाचं दुकान पाहत होता तो, त्या राजू भेंगारेच्या तिथं आमची सगळी कॉलेज इलेक्शनच्या वेळेस आम्ही नंतरचा थोडा, जेव्हा आम्ही विधानसभेला उभं व्हायचं त्या काळातला, तिथं लता गॅसले आम्ही सगळे सवंगळी जमा व्हायचं. तिथंच रात्रीचे मुक्काम जेवणं, खाली दुकान होतं, वर ते राहायची सोय होती. लता गॅस फेमस होतं ते आमच्या राजकीय, म्हणजे सगळा तिथूनच सगळे हे चालवते. शुभकार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. सूत्र चालायचं बच्चूभाऊंच्या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हायचा? तुम्ही आंदोलनात जात होता बच्चूभाऊंच्या? हो जात होते. का बरं, म्हणजे काय वाटायचं तुम्हाला तुम्ही जावं? सत्य ते सत्य घडलं पाहिजे हे वाटत होते, काही नाही. असत्य नाही झालं पाहिजे, असत्याचा तारा आहे आपल्याला, सत्याचा नाही होय, सत्याचा विजय केव्हाही होते. म्हणजे सत्य आहे ते सत्याची ताकद दाखवण्यासाठी तुम्ही आंदोलनात उतरायचं स्वतःच? त्याच्यासमोर जाऊ ना मग. आठवण सांगाल का एखादी, प्रसंग सांगाल का त्यावेळेचा? आठवण सांग एखादी, तू आंदोलनात गेली त्या आंदोलनातला प्रसंग एखादा. आपल्या नागरवाळीला गेलती ना तू? नागरवाळीला गेली होती. हो हो, ते याचं आपलं आंदोलन होतं ना आपण घरावर मोर्चा काढला. वसवताईच्या तिथं मंत्र्याच्या घरावर डेरा आंदोलन केलं होतं ना. हो हो, शिरदगाव. काही आठवत नाही आता. तुम्हाला आठवते का तो प्रसंग? हा, त्यावेळेस आई स्वतः गेली होती तिथं, आणि तिथं ते मंत्री होती, त्याच्यानं खूप पोलीस ताफा येते. आणि एक भीती वाटत होती की एवढं आपण म्हणजे सुरुवातीचाच पिरियड, त्यावेळेस पोलीस ताफा वगैरे खूप आंदोलनाचे, त्या काळात नवीन यंग पोरं जे होते ते आंदोलनात असे यायचेच नाही. आल्यानंतर खूप आक्रमक झाले, जेव्हा ते समजलं की एवढं आपलं लूट होऊन राहिली बा, एवढं आक्रमकता रोखणं आणि ते आंदोलन यशस्वी करणं. त्यांच्या लग्नाला घरातनं विरोध होता, बच्चूभाऊंच्या लग्नाला घरातनं विरोध होता का, म्हणजे कशासाठी विरोध होता?
आपण बच्चूच्या लग्नाला विरोध केला ना, बहिणी सगळ्यांनाच विरोध केला होता. हो हो, का बरं का केला विरोध? बाबा सोन्या लावता चांगलं लग्न लावत होतो, त्यानं ते वेगळ्या पद्धतीने लावलं तर ते चांगलं झालं. तुमचं काय म्हणणं होतं त्यावेळेस? बाकी मुलं जे झाले तसंच ते झालं पाहिजे, लहान मुलगा होता सर्व. तुम्ही सांगा बरं त्यावेळेस. नाही त्या काय झालं, आम्ही म्हणजे बच्चू म्हणजे आमचा आता आम्ही आमच्या घरातला सगळ्यात मोठा माणूस, सगळ्यात लहान जरी असला पण आम्ही सगळ्यात मोठं करून ठेवलं त्याला होतं आमच्या मनात सगळे जे म्हणजे आम्ही काही जर निर्णय घ्यायचा असला आम्हाला नाही मग बच्चूनं सांगितलं करायला तर मग सगळेजण हो म्हणायचे. म्हणजे असा आमच्या घरात आम्ही ठरवलं होतं. मी त्या काळात सुरुवातीला यानं जावा आणली होती विकत MP2, ते जावाले खूप ह्या किक मारा जात 3-4 हजारात ते जावा आणली होती. तर माझ्या लक्षात आलं याचं, म्हटलं हे गाडीचं येईल पाय म्हटलं पुरं हे खचून टाकलं. तर मी तेव्हा डिझेल इंजिन विकत घेतो होतो 13 हजाराचं थेशर, त्या थेशरचे पैसे जमा करून 17 हजाराची गाडी इंडोसुस्की घेऊन दिली होती. इंडोसुस्की ते रेशम उद्योगमध्ये साहेब होते त्यांची, आणि तो सुधीर इंगोले म्हणून मुलगा आहे त्याच्याकडून. म्हणजे ह्यानं जे म्हटलं बा याले जे आपण पूर्वाचं म्हणजे याले काय जे काही कमी पडते ते आपल्या परिस्थितीतून जेवढं होते ते पूर्वाचं पूर्ण ताकद लावायची याले असं आम्ही ठरवलं. आणि आईची माझी चर्चा व्हायची की बा असं आईला सांगितलं की असं आम्ही असं ठरवून गेलो की हा म्हणजे आमचा मार्गदर्शक बा घरातच मार्गदर्शक गेले आम्ही समोर न्यायचं. ते त्यांच्या मित्राच्या ऑपरेशनला मुंबईला घेऊन गेले ते. मित्राचं ऑपरेशन होतं ना मित्र, ते मुंबईला घेऊन गेले ते. तुम्ही पैसे दिले ते कापसाचे? मित्र सर नाही, आपण गुन्हा गोत्रेले घरून पैसे दिले नव्हते. गुन्हा गोत्रेले हो त्याच्या घरचे लोक आहे ना? नाही आपण दिले होते. त्याचं काय हार्टचं ऑपरेशन होतं. मग त्याने ह्या म्हणे तू देशील तर बरं, पैसे नाही तर मग मी कापू शिकून टाकतो. घातले फक्त असंच पाच जाईल, मग त्याला पैसे दिले. पैसे भीती घातली तुम्हाला? पैसे द्या ना तर मी कापूस विकतो. हो तू देशील तर बरं, नाही देशील तर मग मी कापूस विकतो. मग यातलं गेले वर्षी सवय लागून जाईल. म्हटलं पैसे देतो पण तू काय म्हणतो उत्तर काय देतं त्याच्यासाठी तुला बोलून राहिली म्हणून. तुम्हाला वाटतं का तुमच्या पोरांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं? हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का बच्चूभाऊनी? असं वाटतं म्हणजे त्याच्या कर्तव्यांनी पोरं माझे संतोष इतकी ह्या सवयीतच लोक ठेवते. तो तर आहेच आहे पण बाकी पोरं सुना सर्वसमध्ये असं वाईट कुणीच भेटलं नाही माझ्या घरात. सर्व चांगले माझ्या वटी नाही तर किती राहायचे चालू सरायचे ना. आता 6 जण पोरं 6 जण सुना जवळ लेकरं पण कधीच काही कोणाचं काही चालून गेला. ते शिवसेना सोडून जेव्हा अपक्ष आले म्हणजे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि त्यांनी जो इथल्या प्रस्थापित राजकारण्याशी संघर्ष केला ते जरा सांगताय का? शिवसेने पाहिलं काय झालं, इथं BJP सीट गेली होती, BJP सीट जात होती युतीच्या ना. ते BJP कोरडे इथं परफेक्ट म्हणजे सीट ठरलीच होती आणि आमचं काम त्याच्यापेक्षा जास्त. आमचं व्होट आम्ही दिल्लीतून तेच निवडून येत होते, त्याच्या कामामुळे ते निवडून येत होते. जेव्हा आम्हाला समजलं की आपलं तर काम याच्यापेक्षा जास्त आहे तर आम्ही तेव्हा लताच्यासो ठरवलं की उभं करायचं बा. पण पैसे काहीच नव्हते 99च्या इलेक्शनमध्ये, पैसे काहीच नाही. मग काय करायचं बा, पैसे नाही पण निवडणूक लढवायचे उभं राहायचं. मग उभं राहिल्यानंतर त्याच्यानंतर मग जे वातावरण जे झालं चांगलं हे की बा आपल्याला चांगलं सुटेबल वातावरण आहे, आपलं काम आहे, लोक स्वतःहून येऊन राहिले. त्याच्यानंतर रेखाताई ठाकरे आली गेले की तू उभा नको बघून ते पण राष्ट्रवादीवर उभी राहून राहिली होती. तर ते याच्या एले म्हणाले आले की तू बा तू उभा नको राहू असं नाही मी राहतो उभं. ते पहिले आम्ही लता गॅसवर आली ते म्हणाले एले भेटली म्हटलं हा म्हटलं डबलून जाईन का नाही बा सांगता येत नाही हा म्हणून जर का मी नाही राहतो बाबा तूच राह उभा पण का आपलं काम जास्त आपलं. त्याच्यानंतर हे ते रेखा ते घरी आली आहे. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्य स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता,
बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध. बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल. GST लागणार नाही. फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलोस की 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा. गायत्री डेव्हलपर्स विटा. भेटाले आईले काही म्हणून बा आपण माघार घ्यालो. आईनं सरळ सांगितलं जे मुलं करून ते करून ऐकलं नाही जे मुलं करून बघ तेच करून सगळे कार्यकर्ते जे आहेत. मग लता घासून ठरलं आम्ही फॉर्म टाकून दिला. फॉर्म टाकाले म्हणजे त्यावेळेच वर्गणी करून पैसे झाले. आणि त्यावेळचे कार्यकर्ते एवढे एक दिलाचे होते की बिलकुल म्हणजे आपल्याला जे करायचं आहे ते बिलकुल करायचंच काही बॅनरले पैसे नाही हे नाही ते. मग इकडून तिकडून वर्गणी करून काही त्यावेळेस माझे जे मित्र होते त्यांनी त्यावेळेस 15,000 रुपये दिले होते. मी असंच मित्राला म्हटलं होतं की बा भाऊ उभा आहे काय काही मदत होते का आपल्याला पण तर त्यावेळेस माझे कॉलेजचे मित्र होते त्यांनी 15,000 रुपये दिले. म्हणजे असं ते उभं राहिल्यावर चालू ॲटोमॅटिक ते असं होत गेलं. ते त्यांच्या काय कार्यकर्त्यांनी म्हणजे बायकोच्या गळ्यातलं मंगळ सोनं काय म्हणजे गवताल्या जाणाऱ्या बाईनं स्वतःच हे ठेवलं. तू सांगा बरं प्रश्न. आमच्या बेलोरा रोडनं जे बाई गवत करायला याची सावळीची बाई आहे ते अजूनही त्या माळी गाडगे महाराज त्या पुतळ्याजवळ राहत होती ती. तर त्या बाईनं आम्हाला माहिती नाही त्यावेळेस तिनं पैसे असे दिले बा या याच्यात काय स्वतःचं मंगळसूत्र विकून पैसे दिले. ही भावना त्या लोकांच्या मनात नेमकी कशी निर्माण झाली? ही भावना आले त्यावेळेच जे रुग्णसेवा आणि गरिबाचे जे साधारण कामं होते म्हणजे जे कामं शासकीय नियमानुसार कामं होते ते तर होतेच. त्याला काही आमदार आलेले त्याला काहीच नाही करायला लागत. पण जे कामं ज्या कामाला ताण लागते प्रत्येक ते कामं कोणीच करत नव्हतं. त्या म्हणजे लोकांना साध्या योजना माहीत नव्हत्या म्हणजे त्या तिथपर्यंत जाता येत नव्हतं. लोक ह्या तळागाळातल्या लोकांचं जे साधारण कामं होते ते होत नव्हते त्याच्यानं ते लोक त्यांनी. आणि रुग्णसेवा डोळ्याचे मोठमोठे कॅम्प त्यावेळी डोळ्याचं ऑपरेशन कुठं होते काय कसं म्हणजे तो काळ घेऊच होता. तो मोठमोठे कॅम्प लागले रोगनिदान शिबिर घेतले मोठमोठे त्याच्यातून लोकांनी खूप आत होता. तुम्ही त्यांची सगळी वाटचाल बघितली. हां त्यांचं मोठा भाऊ म्हणून नेमकं तुम्हाला काय वाटतं या सगळ्यात? मोठा भाऊ म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की आम्हीच आज मंत्री आहे. आम्हाला वाटते की तो मंत्री आहे तर आम्ही आहे. आमचं गाव पूर्व आमदार मंत्री आहे आमदार आहे. ते पहिल्यांदा आमदार झाले तुमची भावना काय होती सगळ्यांची? पहिल्यांदा जेव्हा आमदार झाला गावचा माहोल काय होता? गावचा म्हणजे एकच आहे की गावातलं व्होटिंग नसताना आपण आमदार निवडून आलं आणि गावातल्या लोकांनं गाव नसताना एवढं चांगलं काम केलं की आपण व्होट मारू शकत नाही पण आपण या माणसासाठी एवढं काही करू शकलं. गावातल्या लोकांनं बाहेरून एवढा प्रचार केला. आमचं गाव जरी नव्हतं पण आमचं गाव त्या तिवसा मतदारसंघात होतं. त्या आमदाराला आम्ही सपोर्ट केला त्याच्याजवळचे काही पैसे देऊन आम्ही इकडे गाड्या चालवल्या. या मतदारसंघात ते गाव येत नाही? नाही. अचलपूर मतदारसंघात? नाही. गावातली माणसं इकडे सगळी प्रचाराला खूप तरी का म्हणजे दिवाळ्याचे जेवढे लोक होते खूप प्रचाराला गेले. भोई समाजाचे माणसं भोई समाजात गेले. तेली समाजाचे माणसं तेली समाजात गेले. चांभार समाजाचे नावी समाजाचे जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांचं काम पलीकडे. आणि जे तस्कर होते राजकारणातले हे लोक आमच्या विरोधात होते. जे तस्कर म्हणजे राजकारणातले परिपक्व जे होते काही पोट्ट आता आपल्याला या पोट्ट्याला हे करायला आमदार होते बा जे जुने जे आम म्हणजे याच्यातले जे राज सहकार क्षेत्रातले नेते हे फुल आमच्या विरोध होते. त्यांच्या विरोधात आम्ही हा फ्लो तयार केला पूर्ण. भाऊजवळेस मंत्री होऊन गाव परत आले आत्ता आमदार झाले त्यावेळचा माहोल आणि आता मंत्री झाल्यानंतरची प्रतिक्रिया काय होती गावात? एकदम चांगली होती. मंत्री म्हणजे आता एवढा आनंद झाला गावात दिवा लावून लोकांना स्वागत केलं स्वतः म्हणजे काय. आणि प्रत्येकजण बॅनर वगैरे जे इलेक्शनच्या वेळेस एका बॅनरमध्ये आत्ता आमदार झाल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही गावा म्हणजे घरातल्या बाबुळ्या कापून त्याच्या रिपा कापून बॅनर तयार केले. म्हणजे अशी परिस्थिती होती की आमदार झाल्यानंतरही तेच परिस्थिती होती. शेतातल्या बाबुळ्या कापून त्याच्या रिपा तयार करायच्या गावातच कार्यकर्त्यांना ठोकून त्या बॅनर पाठवल्या. म्हणजे आमदार झाल्यावर आहे की अशी अपेक्षा नव्हती घरच्याची का आपल्याला आता हे काय करायचं आता तर आपण भाऊ आमदारकी झाली किंवा आमदारकीचा गरूर जो होता आमच्या घरात कोणालाच नव्हता. आमच्या
आणि आहे नाही आमचं मुंबई वगैरे तुम्ही असं तर पाहा तिथं तिथं आमच्या नोंदीगिंजी तुम्ही पाहा तिथं कधी थांबलो का आम्ही मुंबईला रेस्ट हाऊसवर किंवा कोणाच्या रेस्ट हाऊसवरही आमची अशी एंट्री नाही आहे की कुठे हाऊस चिखलदऱ्याची माझी एंट्री नाही आहे माझ्या भावाची एंट्री नाही आहे कोणाची त्यांच्या सत्तेचा कुठलाच फायदा नाही कुणीच मला मोबाईलवर पकडलं कोणी फोन करताना ट्राफिक पोलीसनं तर शंभर घे बा तू आणि नाही तर गुन्हा दाखल कर पण एक वेळेस मी राष्ट्रीय काम करताना मला पकडलं तर मी त्याला दंडूक दिला तुम्ही कधी ओळख सांगत नाही नाही कधीच नाही त्यांचा भाव नाही नाही कधीच नाही तुम्ही आजही कुणी जर असं वाटत असेल की कोणत्या डिपार्टमेंटला जाऊन विचारा का बच्चू कोळीचा भाऊ असा आला आणि मी आमदाराचा भाऊ आहे ना मंत्र्याचा भाऊ आहे असं एकाही डिपार्टमेंटला तुम्ही आजही विचारू शकता का असं दमदाटी केली बा कुठे भले एखाद्या दुसऱ्याच्या कामासाठी केली आहे पण वैयक्तिक कामासाठी आमच्या घरचं कोणी जुन्या काळापासून ओढलाडी जास्त कदर म्हणजे जमिनी जण डिलिव्हरीसाठी बैले त्या ते रोड नव्हते ना गाड्या नव्हत्या आहेत का पण जमिनी जोडी गडी अमरावतीपर्यंत नेऊन टाकणं आणणं त्याच्या वडिलांचे कर्तव्य होते बच्चूंच्याकडे जो सेवेचा वारसा आहे तो वडिलांच्याकडून आला सांगाल का आता आमचं काय झालं एक वेळेस आमचे वडील वारल्यानंतर एक जाऊन जाऊन म्हणून आमचा गृहस्थ आहे तो नागपूरला असते त्याचं नंतर पत्र आलं वडील वारल्यानंतर की त्या काळात बा मला शिक्षणासाठी तुमच्या वडिलांना सायकल घेऊन दिली होती सायकल घ्यायला पैसे दिले होते तेव्हा माहीत झालं आम्हाला की वडिलांना बा त्यावेळेस ते वारल्यानंतर त्याच्या त्याला सांगावं वाटलं म्हणजे पत्र पाठवलं होतं त्यानं की तोच सेवेचा वर्ष चालू आज आपण बच्चूभाऊंचा एकूण प्रवास आणि त्यांची जडणघडण जाणून घेतली खरं तर छोट्या भावाच्या कर्तृत्वानं आज मोठ्या भावाच्या डोळ्यात पाणी आलेलं आपण बघितलं की आम एक बच्चू बेलोऱ्याचा बच्चू ते नामदार बच्चू हा प्रवास नेमका कसा झाला आज आपण त्यांच्या आईच्या आणि भावाच्या तोंडून ऐकला आणि त्यांनी पण तो खूप अंतकरणापासून सांगितला त्याबद्दल धन्यवाद कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा